पावसाळा तोंडावर आलाय, पण मुंबईकरांना वेगळीच चिंता सतावती आहे. अंगावर झाड पडल्यानं गेल्या 2 वर्षात 4 जणांचे बळी गेले, तर यावर्षी पाऊस सुरू होण्याआधीच एका वृद्धेचा बळी गेलाय. या प्रकरणी अजून गुन्हा दाखल झालेला नाही. यंत्रणा एकमेकांवर जबाबदारीची टोलवाटोलवी करण्यातच व्यस्त आहेत. मुंबईच्या बाणगंगा परिसरात झाड डोक्यावर पडून 92 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झालाय. लीला सुखी असं या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी अजून गुन्हा दाखल झालेला नाही. पालिका आणि ज्यांच्या मालमत्तेत हे झाड होतं ते एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. गेल्या 2 वर्षांपासून लीला आणि त्यांच्या बहीण बाणगंगा इथं राहत होत्या. लीला यांच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूनं त्यांच्या बहीण महालक्ष्मी नाईक यांना मोठा धक्का बसलाय. हिम्मत ठेवली आणि म्हणजे डॉक्टर सांगेल तसं ऐकलं. आणखीन काय करणार, त्यामुळे काही इथे मी जास्त ट्रीटमेंट देऊ शकत नाही आहे, कारण मल्टिपल फ्रॅक्चर झालेले आहे. तो तुम्ही सिटीमध्ये न्या, मग सिटीमध्येच आणि कोणी व्यवस्था केली. मग तिथे न्यायल्यानंतर तिथे पण ट्रीटमेंट स्टार्ट केली, पण काय रेस्पॉन्स झाला नाही आणि कॅजुअल्टीमध्येच हे संपलं सगळं. 92 वर्षांच्या लीला रोज फिरायला जात. चालून चालून थकल्या की त्या मठाबाहेरच्या खुर्चीवर विश्रांती घेत असत. सोमवारी त्या नेहमीप्रमाणे बसलेल्या असताना त्यांच्यावर झाडाची मोठी फांदी कोसळली. लीला सुखी नावाच्या 92 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे. जर तुम्ही बघितलं तर ज्या खुर्चीत लीला यांच्यावरती काळाने खाला घातला ती खुर्ची अद्यापही याच ठिकाणी आहे. सोमवारी लीला या खुर्चीत बसलेल्या होत्या आणि तेव्हाच त्यांच्या डोक्यावरती असलेल्या अशोकाच्या झाडाची एक मोठी फांदी जी होती ती तुटली आणि थेट त्यांच्या डोक्यातून पडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरुवातीला एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिकडे त्यांना मल्टिपल फ्रॅक्चर असल्याचं सांगण्यात आलं. तिकडनं त्यांना GT रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोवरती त्यांचा मृत्यू जो होता तो झालेला होता. अचानक 6:30 टायमाला हे झाडाची फांदी कोसळली, ती इथं बसली होती, तिच्या डोक्यावर पडली, तसा मेंदू फुटला होता. धोकादायक झाडांची छाटणी करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तरी बाणगंगा इथं असलेलं हे झाड खासगी मालमत्तेत असल्याचं सांगत पालिकेनं हात झटकले. ज्या मठामध्ये हे झाड होतं त्यांनी मात्र प्रतिक्रियेला नकार दिलाय. एक झाड अंगावर पडल्यानं जीव गेलाय. तरीही पोलीस, पालिकेची यंत्रणा आणि ज्यांच्या मालमत्तेत झाड होतं ते एकमेकांकडे बोट दाखवण्यात समाधान मानतायत हे जास्त धक्कादायक आहे. सचिन गाड, Zee Media, मुंबई. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.